शिवसेनेमधला सत्ता संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा सामना रंगला. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. विकास गोगावलेंना ही धमकी फोनवरून देण्यात आली. या प्रकरणी मुंबईतल्या गावदेवी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. बंडखोरी केल्याच्या रागातून ही धमकी दिल्याचं समजतं. आमदार भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी गावदेवी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. बंडखोरी केल्याच्या रागातून ही धमकी दिल्याची माहिती मिळते. आमदार भरत गोगावले ज्यांनी खरंतर बंडखोरी केली आणि ते शिंदे गटात सामील झाले, ते भरत गोगावले, त्यांचे पुत्र असलेले विकास गोगावले यांना आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आता गावदेवी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. बंडखोरी केल्याच्या रागातून ही धमकी दिल्याची माहिती मिळते. तर अशा पद्धतीनं आमदार भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळते, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ माजलेली आहे. या प्रकरणी आता गावदेवी पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. दरम्यान बंडखोरी केल्याच्या रागातून कुणीतरी हे कृत्य केले अशी सुद्धा माहिती मिळते. भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना असा धमकी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तर या सगळ्यावर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. खुद्द भरत गोगावले सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत. गोगावलेजी, तुमच्या मुलाला अशा पद्धतीनं जीवे मारण्याची धमकी आली, या सगळ्या प्रकरणी पोलिसांची कारवाई काय सुरू आहे आणि तुम्हाला काय वाटतं की ही धमकी नेमकी कुणी दिली असेल? आता मलाही त्याची कल्पना नव्हती. मला त्याची फोन करून आता कल्पना दिली थोड्या वेळापूर्वी, आणि तो गावदेव पोलीस स्टेशनला तिथं तक्रार दाखल केले वाटतं. ते चौकशी झाले, ओरिसा मधून काहीतरी कोणीतरी दिलेले असतं, त्याच्यावरती ट्रेस झालंय. मग ते ओरिसा मधनं आता इकडे कोण मरायला येतोय काय माहिती, पण त्याची काय एवढी काळजी करत नाही आम्ही. त्याने मला आता मगाशी सांगितलं, मी तक्रार देऊन आलो तरी त्याचं ट्रेस केलं तर तो ओरिसाच्या तिकडचा फोन दिसतोय असं त्यांचं म्हणणं आलं. आता नवीन जी आहे ना पद्धत ऍप मध्ये किंवा कशामध्ये ते दाखवतात, त्याच्यावरून काय आहे असं कळतंय. पण एवढी काळजी करायचं काय कारण नाही वाटत. आता असे त्यांना फोन नाही, कोणतरी कुठून तरी असे करत आहेत, पण तेवढे आम्ही नाही करत आहोत. गोगावलेजी धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. विकास गोगावलेंना कशा पद्धतीनं धमकी देण्यात आली पाहूयात, ऐकूयात. हॅलो पाटील, बहुत ज्यादा बदल रहे हो. एक मिनिट बहुत बेटर दो रे, पांच दिन के अंदर तुम्हारी वाली है. कौन बोल रहा? पांच दिन के अंदर तुम्हारी पार्टी बहुत बदल रहे हो ना वाली है तुम्हारी. क्या बोल रहे हो? ठीक है, पार्टी बहुत बदल रहे हो बाप बेटे ना. हाँ तो वाली तुम्हारी. अच्छा ठीक है, आओ आओ बिंदास. हाँ पांच दिन के बात किधर से कर रहे हो भाई? तुम बोल रहा हो ना, तुम्हारा बाप बोल रहा. हाँ क्या? अच्छा ठीक है. अशा पद्धतीने ही धमकी देण्यात आली. आता पोलीस तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे.